नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जानेवारी महिन्यातल्या चालू घडामोडीवरचा हा आपला 24वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आतापर्यंतचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, ग्रीन पीस इंडिया या संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार खालीलपैकी कोणते शहर हे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, झारिया. झारिया हे शहर आहे झारखंडमध्ये आणि हे शहर आता या ग्रीन पीस इंडिया या संस्थेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलेलं आहे. ही ग्रीन पीस इंडिया जी आहे ती ग्रीन पीस या संस्थेची एक ब्रँच आहे, एक शाखा आहे. ग्रीन पीस ही आशिया व युरोप खंडातील देशांची एक NGO आहे, पर्यावरणासंबंधित काम करणारी NGO आहे. हिचं मुख्यालय आहे बेंगलुरूमध्ये आणि याच ग्रीन पीस इंडियाने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे भारतातील एकूण 287 शहरांचं सर्वेक्षण करून. या 287 231 शहरे प्रदूषित शहरे म्हणून या ग्रीन पीस इंडियाने जाहीर केलेली आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे झारिया हे शहर. झारिया हे शहर विशेषतः कोळसा खाणींसाठी प्रसिद्ध आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे धनबाद हे शहर. धनबाद हे शहर देखील दिल्लीचा या अहवालानुसार सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये 10वा क्रमांक लागतो. तर पर्याय क्रमांक 4 जे आहे लुंगले हे आहे मिझोराममधलं शहर आणि हे शहर आता भारतातील सर्वात कमी प्रदूषित शहर ठरलेलं आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 झारिया. झारिया आहे झारखंडमध्ये. मॅपमध्ये बघा हा आहे झारखंड. झारखंडची राजधानी आहे रांची. राज्यपाल आहेत द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भारतीय अभिनेत्रीला नुकतेच क्रिस्टल अवॉर्ड 2020 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दीपिका पदुकोण. दीपिका पदुकोण या भारतीय अभिनेत्रीला नुकतंच क्रिस्टल अवॉर्ड 2020 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. सध्या 21 ते 24 जानेवारी 2020 या कालावधीमध्ये स्वित्झर्लंडमधील दाओस या शहरामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 50वी बैठक सुरू आहे आणि याच बैठकीदरम्यान या दीपिका पदुकोणला या क्रिस्टल अवॉर्ड 2020 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. हिला हा जो पुरस्कार मिळालेला आहे हा पुरस्कार तिने मानसिक आरोग्यासाठी केलेल्या प्रशंसनीय कार्यासाठी प्रदान करण्यात आलेला आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, द इकॉनॉमिक इंटेलिजंट युनिट या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या जागतिक लोकशाही सूची 2020 या अहवालानुसार भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 51व्या. ही द इकॉनॉमिक इंटेलिजंट युनिट ही एक लंडन बेस्ड कंपनी आहे. ही कंपनी जगभरातील अनेक देशांमधील राजकीय व आर्थिक परिस्थितीचा संशोधन व विश्लेषण करून अहवाल सादर करण्याचं काम करते आणि या कंपनीने नुकतंच जगातील वेगवेगळ्या देशातील निवडणूक प्रक्रिया, वैविध्य, सरकारचे कामकाज, राजकीय सहभाग, राजकीय संस्कृती आणि नागरी स्वातंत्र्य या आधारे हा अहवाल सादर केलेला आहे. जागतिक लोकशाही सूची 2020 नावाचा यामध्ये भारत आहे जगामध्ये 51व्या क्रमांकावर. पुढचा प्रश्न, भारतीय हवाई दलाने तंजावूर तळावर नुकतेच ब्राह्मोस या क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या Sukhoi-30 MKI या लढाऊ विमानांच्या पथकांचे अनावरण केले आहे. तंजावूर हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू. भारतीय हवाई दलाने तंजावूर तळावर नुकतंच ब्राह्मोस या क्षेपणास्त्र सज्ज असलेल्या Sukhoi-30 MKI या लढाऊ विमानाचं अनावरण भारताच्या संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते केलेलं आहे आणि हे तंजावूर हे शहर जे आहे ते तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू. तामिळनाडू मॅपमध्ये बघा हा आहे तामिळनाडू. तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई. राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित आणि मुख्यमंत्री आहेत Edappadi K Palaniswamy. नेक्स्ट, जलशक्ती मंत्रालयाने 2019 या वर्षातील जलविषयक कार्यक्षमतेच्या ध्येयावर आधारित असलेल्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये खालीलपैकी कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुजरात. भारताच्या जलशक्ती मंत्रालयाने 2019 या वर्षासाठी जलविषयक कार्यक्षमतेच्या ध्येयावर आधारित वेगवेगळ्या राज्यांची यादी जाहीर केली आहे आणि या यादीमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा राज्य ठरलेलं आहे गुजरात. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 गुजरात. गुजरात मॅपमध्ये बघा हा आहे गुजरात. राजधानी आहे गांधीनगर. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री आहेत विजय रुपाणी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या बँकेने नुकतीच त्यांच्या बँकेच्या ATM कार्डलेस कॅश विड्रॉवल सुविधा उपलब्ध करून दिली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ICICI बँक.
ICICIचा लॉन्ग फॉर्म होतो इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बँक. आणि या बँकेने नुकतेच त्यांच्या बँकेच्या ATMमधून कार्डलेस कॅश विथड्रॉवल सिस्टीम सुरू केली आहे. फक्त OTP म्हणजे मोबाईल ॲप्लिकेशनच्या आधारे एक OTP येणार, त्या OTPच्या आधारे ATMमधून कॅश काढता येणार आहे. आणि ही प्रणाली किंवा ही सिस्टीम नुकतीच ICICI बँकेने सुरू केलेली आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 ICICI बँक. ICICI बँकेचं मुख्यालय आहे मुंबईला, स्थापना झाली होती 5 जानेवारी 1994 आणि सध्याचे चेअरमॅन आहेत गिरीश चंद्र चतुर्वेदी. खालीलपैकी कोणत्या दक्षिण आशियाई देशाने पहिल्यांदाच ई पासपोर्ट सुविधा सुरू केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बांगलादेश. बांगलादेश या देशाचे पंतप्रधान आहेत शेख हसीना. आणि याच शेख हसीनांनी नुकतंच 22 जानेवारी 2020 या दिवशी त्यांच्या नागरिकांसाठी ई पासपोर्टची सुविधा सुरू केलेली आहे. आणि अशी सुविधा सुरू करणारा हा बांगलादेश हा दक्षिण आशियातील पहिला देश ठरलेला आहे. या ई पासपोर्टमध्ये एक इलेक्ट्रिक चिप असणार आहे. या चिपच्या माध्यमातून पासपोर्टधारकाची संपूर्ण माहिती साठवली जाणार आहे. तसेच पारंपरिक पासपोर्टपेक्षा ही ई पासपोर्ट जी आहे ती अधिक सुरक्षित आहे असं मानलं जात आहे. उत्तर होईल ही ई पासपोर्ट सुविधा नुकतीच बांगलादेश या देशाने सुरू केलेली आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 बांगलादेश. बांगलादेश मॅपमध्ये बघा, हा आहे बांगलादेश. राजधानी आहे ढाका. प्रेसिडेंट आहेत अब्दुल हमीद. पंतप्रधान आहेत शेख हसीना. आणि बांगलादेश चलन आहे टका. पुढचा प्रश्न, नुकत्याच संपन्न झालेल्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये पदक विजेत्या खेळाडूंना प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्याने त्यांच्या राज्यामधून ज्या खेळाडूंनी खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये पदक जिंकलं आहे अशा खेळाडूंना नुकतंच प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा केलेली आहे. ज्या खेळाडूंनी गोल्ड मेडल जिंकलं आहे त्यांना 1,00,000 रुपये, ज्यांनी सिल्वर मेडल जिंकलेलं आहे त्यांना 75,000 रुपये, तर ज्यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलं आहे अशा खेळाडूंना 50,000 रुपये एवढा प्रोत्साहन भत्ता आता मध्य प्रदेश सरकार देणार आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. मध्य प्रदेशनं या वर्षीच्या खेलो इंडिया यूथ गेम्स या स्पर्धेमध्ये एकूण 46 एवढे पदक जिंकलेले आहेत. त्यामध्ये 15 गोल्ड मेडल, 11 सिल्वर मेडल तर 20 ब्रॉन्झ मेडलचा समावेश आहे. ही खेलो इंडिया यूथ गेम्स 2020 ही स्पर्धा नुकतीच 9 जानेवारी ते 22 जानेवारी 2020 या कालावधीमध्ये आसाममधल्या गुवाहाटी या शहरामध्ये संपन्न झालेली आहे. या स्पर्धेमध्ये आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की महाराष्ट्राने सर्वाधिक पदक जिंकलेले आहेत. महाराष्ट्राने एकूण 256 एवढे पदक जिंकले आहेत. त्यामध्ये 78 गोल्ड मेडल्स, 77 सुवर्ण किंवा रौप्य पदक आहेत, तर 101 ब्रॉन्झ मेडलचा समावेश आहे. पहिल्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र, दुसऱ्या क्रमांकावर आहे हरियाणा हे राज्य. हरियाणाने एकूण 200 पदक जिंकलेले आहेत. त्यानंतर तिसरा क्रमांक लागतो दिल्लीचा. दिल्लीने एकूण 122 एवढे पदक जिंकलेले आहेत. आणि या मध्य प्रदेशने एकूण 46 एवढे पदक जिंकलेले आहेत. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. हा आहे मध्य प्रदेश. राजधानी आहे भोपाळ. राज्यपाल आहेत लालजी टंडन. आणि मुख्यमंत्री आहेत कमलनाथ. नेक्स्ट, 23 जानेवारी 2020 या दिवशी किंवा रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 123. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 या दिवशी ओडिशातील कटक येथे झाला होता. आणि नुकतीच 23 जानेवारी 2020 या दिवशी यांची 123 जयंती साजरी करण्यात आलेली आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, इस्रोने नुकतेच दक्षिण अमेरिकेच्या कॅरो बेटावरून GSAT-30 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. हा उपग्रह खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? याचं उत्तर सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंटरनेट सेवा. नुकताच इस्रोने दक्षिण अमेरिकेच्या कॅरोन बेटावरून GSAT-30 या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. आणि हा जो उपग्रह आहे तो इंटरनेट सेवा या क्षेत्राशी संबंधित आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस भारतात नुकताच राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे? ऑप्शन्स आहेत 17 जानेवारी 18 जानेवारी 19 जानेवारी आणि 20 जानेवारी. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आता आपण अनअकॅडमीबद्दल थोडक्यात माहिती पाहत. अनअकॅडमी हा एक ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे. आणि अनअकॅडमीने MPSC प्रिलिम 2020 खास CSAT क्लासेसचं आयोजन केलेलं आहे. हे क्लासेस ऑनलाईन असणार आहेत. यामध्ये मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग ॲबिलिटीचे क्लासेस सध्या सुरू केलेले आहेत. यामध्ये सर्व महत्त्वाचे टॉपिक कव्हर केले जाणार आहेत CSAT, सोबतच क्वेश्चन पेपरचं अनालिसिस व सोल्युशन केलं जाणार आहे, रिव्हिजन केले जाणार आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिसही या क्लासेसमध्ये केलं जाणार आहे. हे क्लासेस जे आहेत ते 6 फेब्रुवारी 2020 पासून सुरू होणार आहेत. रोज 12:30 ते 1:30 आणि 6 ते 7:30 या वेळेमध्ये हे क्लासेस आयोजित केले जाणार आहेत 6 फेब्रुवारी ते 7 मार्चपर्यंत.
या कालावधीमध्ये हे क्लासेस आयोजित केले जाणार आहेत आणि यासाठी हे दोन मार्गदर्शक आहेत, संजय पहाडे आणि सचिन वारुळकर. हे दोन तज्ज्ञ प्राध्यापक या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. वेळ आहे 6:30 ते 7:30 मॅथमॅटिक्सची आणि 12 ते 1:30 रिजनिंग ॲबिलिटीची. ह्या क्लासेससाठी किंवा हे क्लासेस जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही डिटेल माहिती मिळू शकता. सोबतच आपल्या चॅनलचा कोड आहे SPMPSC, हा कोड जर वापरला तर 10% डिस्काउंटही उपलब्ध आहे.